माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. एवढं शेजारणी ना हो, एवढं शेजारणी ना केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारणी ना केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारणी ना केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारणी ना केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. हो पंढरीची वाट लई बाई द्वाड बर का वा चालून चालून माझ्या पायाला आले की ग एवढाल मटाली फोड. केवढाली म्हणतात अहो एक एक काचाच्या गुटीवनी फोडला काचाच्या गुटीवनी आणि त्या आषाढीच्या वारीमध्ये चालता चालता मागून पाय द्यायचा अमरून पाय द्यायचा मागून पाय द्यायचा ठेसा लागून नागू माझे नक्क फुटले बाई. एवढं शेजारणी ना आण केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारणी ना हो एवढं शेजारणी ना केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया. शेजारणी ना केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारणी ना केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. टाळ मृदंगाची घाई माझ कपाळ उठलं ग बाई तरी म्हणलं गुटू 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 हे म्हणला काय का मी म्हणलं अरे काय तुला काही कळ ना का माझं किती डोकं दुखायलं पळतच गेलो की पळतच आदिनाथ महाराज नुसतं पळायलं कापळायलाच कापळायलाच लोक म्हणले ते काय म्हणलं आकाचं डोसकं दुखायलं लवकर झेंडू बॉम्ब द्या. ते म्हणलं आता पैसे कुठे आहेत पैसे इथं आमच्या बाई बसलेल्या आहेत. म्हणलं बाय 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 पन्नासची नोट द्या कशा अहो झेंडू बॉम्ब लावायचा आपल्या आकाच्या डोळ्याला डोसक्याला आणला त्यानं डोसक्याला झेंडू बॉम्ब लावायला लावला की झेंडू बॉम्ब डोक्याला हा डोळ्यातच गेला डोळ्यातच आबा. आणि मग काय म्हणलं टाळ मृदंगाची घाई जिकडं बघाव तिकडं कसं होत आदिनाथ महाराज छळलांग 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 माझ कपाळ उठलं ग बाई. एवढं शेजारणी ना केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारणी ना केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारणी ना केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारणी ना केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. अबीर बुक्याचा आणि नाही खाल्ले की बाई मी दोन गास. रवीना म्हणाले अहो अक्का काहीतरी खा काहीतरी खा पण काय सांगू बाई जिकडं बघाव तिकडं जिकडं बघाव तिकडं नुसतं घम 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 कशाचा वाशायलाय उद्भत्याचा उद्भत्याचा. म्हणून बाई मी नाही की खाल्ले दोन घास कसे खवाटते ग काकी तू सांग बर. एवढं शेजारणी ना आणि केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारणी ना हो एवढं शेजारणी ना केलं ग बयान मला पंढरीला नेलं ग बया. शेजारणी ना केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारणी ना केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. चंद्रभागेचा गडूळ पाणी नाही प्याले की बाई मी अमगळवानी कशी पिऊ सर
आमचा भाऊ म्हणला, अगं बाई आका तू घरीच बरी होतीस, कशाला चाललीस त्या पंढरपूरच्या वारीला? आ घरी बसायचं उगा, आपलं सैराट पिक्चर बघायचा. मी पण काय सांगू बाई, बरी होती घरी, कशी आठवली पंढरी. हा ते म्हणला, बस बस आका तुझा आवाज खराब होईन, इथंच बस. पळत जाऊन त्याने एक बिसलेली आणली आणि मग ते मी पाणी पिलं. तुम्ही सांगा, चंद्रबागेचं घडूळ पाणी नाही प्याले की बाई मी अंगळवानी. एवढं शेजारणीनं आणि केलं ग बयान मला पंढरीला, केलं ग बयान. एवढं शेजारणीनं हो, एवढं शेजारणीनं केलं ग बयान मला पंढरीला, केलं ग बयान. केलं ग बया मला पंढरीला, नेलं ग बया. एवढं शेजारणीनं केलं ग बया मला पंढरीला, नेलं ग बया. तू का म्हणे आयशा बाया, जन्मा येऊन गेल्या बाया. बर का मुलींनो? हा तुम्ही तरी बाई कुणाच्या नादाला लागू नका, पंढरपूरच्या वारीला जाऊ नका. मला माझं काय असतंय होय, आज इथं तर उद्या तिथं. हा त्याच्यामुळे बाई तुम्ही नादाला लागू नका, पंढरपूरची वारी करू नका. एखादं करतान बरं का, एवढं शेजारणीनं हा केलं ग बयान मला पंढरीला, नेलं ग बया. एवढं शेजारणीनं केलं ग बयान मला पंढरीला, नेलं ग बया. आणि केलं ग बया मला पंढरीला, नेलं ग बया. एवढं शेजारणीनं आणि केलं ग बया मला पंढरीला, नेलं ग बया.